नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मी दत्तात्रय गुरव. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. अनेकांनी या ठिकाणी सांगितलं की सरकार असताना मला असा न्याय मिळणार ही गोष्ट काही अंशी खरी आहे. तुमचा अनुभव असेल तर त्यांचा अनुभव, जयंतरावचा अनुभव हाच आहे, माझा अनुभव हाच आहे. जर जयंतराव आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो तर माननीय शरद पवार साहेब, मी, अजितदादा, जयंतराव आम्ही गेल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा पुढचं नाही सांगत. म्हणजे त्याच्यानंतर कधी कधी असे सगळे फाईल त्यांच्या समोर गेल्यानंतरही त्यांनी त्या ठिकाणी फार हे तर मी टीका करत नाही, परंतु ते हे साधारण चालतं. सर्वांचं समाधान करेल असा माणूस अजून जन्माला यायचा, तो अजून जन्माला आला नाही. त्यामुळे सरकार कोणाचं असलं तरी समाधान करेल असं नाही, पण कार्यकर्त्याची स्वाभाविक इच्छा असते की माझ्या नेत्यानं माझं ऐकलं पाहिजे, माझ्या नेत्याने सरकारमध्ये असताना माझं काम केलं पाहिजे. त्याला जर बळ दिलं नाही तर मग तो कार्यकर्ता उठून कसा उभा राहील. अनेकदा आता आमची परिस्थिती अशी आहे, जिल्ह्यामध्ये अशी आहे, पाटील साहेब की आता सगळेच आमचे विरोधी आहे, कुणीच आमच्या बरोबर नाही आहे. म्हणजे शिवसेनेचे सगळे चालले गेले ते झाले विरोधी, भाजपचे जेवढे आमदार आहेत तेवढे झाले विरोधी, आता अकेला राष्ट्रवादी लढते राहो. आपण आम्ही लढणार, आम्ही अनुभव घेतलेले आहेत एकट्या माणसाची. एकट्या माणसाने शरद पवार साहेब लढतच आले, लढतच आले तर आतापर्यंत या स्थितीला पोहोचले. अशी परिस्थिती अनेकदा येते आहे, पण एक लक्षात घ्या, सरकार होत म्हणून तक्रारी होत्या, आता सरकार नाही तर तक्रार कोणाकडे करणार आहे? मग परत सरकार आणण्याची प्रक्रिया करा, चुका दुरुस्त करता येतात. यासाठी सरकार जे असले पाहिजे त्या सरकारमध्ये आपलं योगदान मोठं असलं पाहिजे. त्यावेळेस आपण कमी असतो त्यावेळेस अशा गोष्टी होतात. आम्ही जर सरकार असलं, स्वाभाविकता तीन पक्षांचं सरकार असलं की काही ना काही एकमेकांच्या अडचणी असतात, एकमेकांना समजून घेऊनच राज्य पारभार चालावं लागतो. पण एक गोष्ट नक्की आहे की कार्यकर्त्यांना म्हणावं तसं या ठिकाणी समाधान झालेलं दिसत नाही, पण ह्याच